अरे गाड़ी पंच नमस्कार। रत्नागिरी जिल्हा हा आज कोरोना मुक्त झाल्याबद्दल मी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो। रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांचे सर्व त्यांची टीम पोलीस प्रशासन एसपी व त्यांचे सर्व सहकारी आरोग्य अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी या लढाईत योद्ध्यासारखं काम केलेले सर्व घटक असतील, मग त्यात आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, पुरवठा अधिकारी असतील, महसूलचे कर्मचारी असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतील, नगर परिषदेचे पदाधिकारी असतील, ग्राम पंचायत तलाठी, जे जे लोक यामध्ये या लढाईमध्ये योद्धे म्हणून काम केलं त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो। ही लढाई अतिशय महत्त्वाची होती, कारण रत्नागिरी जिल्हा हा फार सेन्सिटिव्ह म्हणून ओळखला जात होता, परंतु केवळ स्वयंशिस्तीने आणि ह्या लढ्यावर मात करायच्या एका धैर्याने पूर्ण प्रशासनाने व लोकांनी अतिशय अथक मेहनत केली। त्याचबरोबर त्यांना आमचे माझे सहकारी मंत्री उदय सामंत, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व ह्या लढ्यातले सर्व बाकीचे जे योद्धे होते त्यांनी पूर्ण ताकदीनिशी रत्नागिरी जिल्ह्यावरती नियंत्रण मिळवलं आणि रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त ठेवलेला आहे। माझी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की ज्या जिल्ह्याला आपण अतिशय तळाताच्या फोडाप्रमाणे आपण जपलत कोरोना मुक्त जिल्हा म्हणून आज तो घोषित झालेला आहे, या जिल्ह्यात पुन्हा प्रादुर्भाव येऊ नये म्हणून शासनाने नेलेले निर्देश आपण पाळावेत। राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे कोरोनावरती मात करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत, झटत आहेत। आम्ही सर्व मंत्री देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून कोरोना हद्दपार राज्यातून करण्यासाठी, देशातून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। या सगळ्या प्रयत्नांना यश त्याच वेळेला मिळेल ज्या वेळेला रत्नागिरी सारखे सर्व जिल्हे आपापलं काम चोख बजावतील। म्हणून मी पुन्हा एकदा रत्नागिरीतील नागरिकांना विनंती करतो, शासनाने दिलेले निर्देश पाळा। आपले काही दिवस अजूनही शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आपल्या घरात राहा, आपल्या घरात आपण सेफ आहोत, आपल्या घरात आपण राहिलो तर आपण कोरोनावरती मात करू। पत्रकार बंधू असतील त्यांनी दिलेल्या वेळोवेळी सूचना, त्यांनी दिलेली वेळोवेळी योग्य प्रसिद्धी, याच्यामुळे देखील एक चांगलं मार्गदर्शन आपल्या नागरिकांना मिळालेलं आहे, त्यांचे देखील मी खास अभिनंदन करतो। आणि ह्या सगळ्या एका टीमने रत्नागिरी जिल्ह्यावरती कोरोनावरती मात केल्याबद्दल आई जगदंबेकडे प्रार्थना करतो की आमचा जिल्हा हा पूर्णपणे कोरोनामुक्त राहू देत आणि ह्या जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नको देत, त्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो, आई जगदंबेकडे मागणं करतो। आणखीन इथेच थांबतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।